नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, मी आज तुमच्यासाठी नाश्त्यासाठी तयार होणारे झटपट असे ब्रेड बटाट्याचे कटलेटची रेसिपी घेऊन आलेली आहे। ही रेसिपी अगदी कुरकुरीत, खमंग आणि चविष्ट होते आणि याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे ही रेसिपी अगदी हेल्दी आहे। तर मग हेल्दी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी बघून घेऊया। ब्रेड पोटॅटो कटलेट बनवण्यासाठी आपल्याला इथे ब्रेडची आवश्यकता लागणार आहे। याच्यामध्ये मी 7 ते 8 ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत। हे सगळे स्लाइसेस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने मिक्सरमध्ये या ब्रेडचे तुकडे करून टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत। इथे आपले ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे मी सगळ्या ब्रेडचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत। आता एका मोठ्या भांड्यामध्ये उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे मी छान असे किसून घेतलेले आहेत आणि हे एका या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता इथे एक वाटी मक्याचे दाणे घ्यायचे आहेत। जे स्वीट कॉर्न्स आपल्याला बाजारात इझिली अवेलेबल असतात ते घेऊन यायचे। थोडेसे मी त्याला शिजवून घेतलेले आहेत। बारीक चिरलेली एक शिमला मिरची घातलेली आहे, बारीक चिरलेला गाजर घातलेला आहे आणि 2 मीडियम आकाराचे मी बारीक कांदे चिरून घातलेले आहेत। कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून घातलेली आहे आणि या ठिकाणी पुदिना, हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट मी इथे घातलेली आहे। याच्यामुळे चव खूप छान येते आणि मिक्स हर्ब्स घातलेले आहेत। हे ऑप्शनल आहे, अवेलेबल नसेल तर स्किप केलं तरी चालेल। आता 2 चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं। तयार केलेले ब्रेड क्रम्स घालायचे आहेत। इथे मी अर्ध्याच्या वरती म्हणजे 0.5% ब्रेड क्रम्स हे घालून घेतलेले आहेत आणि थोडेसे साईडला काढून ठेवायचे। त्याचा वापर मी तुम्हाला नंतर सांगेलच। आता हे सगळं मिश्रण हाताने मिक्स करायचं। तुम्ही या ठिकाणी चमच्याचा वापर केला तरी चालेल, पण हाताने असं केल्यामुळे हे सगळं एकजीव होतं, छान असं मिळून येतं। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कटलेटसाठी लागणारं पीठ तयार झालेलं आहे। हे बघा, याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे। आता थोडासा छोटासा गोळा हातावर घ्यायचा, त्याच्या आधी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याला मी आकार दिलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कटलेटचा गोल आकार दिला तरी चालेल, जो आकार तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही आकार या कटलेटला देऊ शकतात। मी ह्या शेपमध्ये हे कटलेट सगळे तयार करून घेतलेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपल्या सगळ्या पिठाचे हे कटलेट मी तयार करून घेतलेले आहे। साधारण 15 ते 20 हे कटलेट तयार झालेले आहेत एवढ्या पिठामध्ये। आता एका छोट्या वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि 1 चमचा मैदा घेतलेला आहे। थोडंसं पाणी टाकून याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची। जास्त पाणी घालायचं नाहीतर पीठ हे एकदम पातळ होऊन जातं। आपल्याला ही पेस्ट थोडीशी ताटसरच ठेवायची आहे। हे बघा, इथे थोडंसं अजून पाणी घालून घेते आहे मी, जास्त पाणी घालायचं नाही। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची। दुसऱ्या साईडला जे आपण ब्रेड क्रम्स काढून ठेवलेले होते ते मी घेतलेले आहेत। आता एक कटलेट घ्यायचं, ते कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवून घ्यायचं। असं केल्याने छान अशी कटलेटला कोटिंग येते आणि हे कटलेट ब्रेड क्रम्समध्ये टाकून घ्यायचं। सगळ्या साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं, त्याला थोडंसं हाताच्या मदतीने प्रेस करायचं, एकसारखं असं फिरवून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्रा जे ब्रेड क्रम्स लागलेले असतील ते निघून जातात। हे बघा, अशा पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे। अगदी झटपट तयार होतात। ब्रेड क्रम्स लावल्यामुळे हे कटलेट अगदी कुरकुरीत होतात। कॉर्न आणि भरपूर अशा भाज्या घातल्यामुळे हे कटलेट खूप चविष्ट होतात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडा चीज वापरला तरी चालेल, पण असेही हे खूप छान चविष्ट लागतात। हे बघा, अशा पद्धतीने सगळे कटलेटला ब्रेड क्रम्सची कोटिंग लावून झालेली आहे। तर पुढची प्रोसेस काय आहे ती बघून घेऊया। आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये हळूवारपणे हाताच्याच मदतीने कटलेट तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। गॅसचा फ्लेम स्लो मीडियम करून हे कटलेट कुरकुरीत होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पॅन फ्राय पण करू शकतात, पण असं डीप फ्राय केल्यामुळे हे खूपच कुरकुरीत होतात आणि खूप छान लागतात।
मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आपले कटलेटला कलर किती छान आलेला आहे ते, अगदी छान आणि बघताच कुरकुरीत दिसत आहेत ते। हे बघा, अशा पद्धतीने हे सगळे कटलेट माझे छान असे तळून झाले आहेत, छान असे हे क्रिस्पी झालेले आहेत आणि हे बघा आतून असे छान झालेले आहेत। हे बघा छान अशा भाज्या याच्यामध्ये छान दिसत आहेत ते। नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे, कोणीही झटपट बनवू शकतं। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू असेच छान छान रेसिपी घेऊन। धन्यवाद।